चोवीस तास एक पाऊल पुढे विक्रमजी वेगवेगळे म्हणजे आता जर का अगदी पहिला आपला हा जो माइलस्टोन पिक्चर होता बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मामुटी या भूमिकेसाठी मला वाटतं सुरुवातीला तयार देखील नव्हते मात्र आपण त्याला तो कशा तऱ्हेनं गेटअप दिला काय म्हणजे ते अनुभव आम्हाला जाणून घ्यायचेत नाही मामुटी मामुटी एक भरधार मिशी असलेला एक दाक्षिणात्य नट आणि ते मिशीला खूप महत्व आहे पण त्यांनी स्वतःला कधीच इमॅजिन केलं नव्हतं विदाऊट मिशी तो कसं करणार नाही का पण याच्यात डॉक्टर जब्बार पटेलांचं हे आहे क्रेडिट आहे त्यांना की त्यांनी कास्ट केला त्यांनी खूप जगातले खूप नट पाहिले परदेशातले नट पाहिले आणि त्यांनी जाऊन त्या माहितीला कास्ट केला त्याच्यानंतर मग माझं काम सुरू झालं मग फोटोशॉपवर आम्ही त्याची मिशी काढली आणि मिशी काढल्यानंतर सडनली मी म्हटलं आता पॉसिबिलिटीज मला खूप दिसत आहेत मग त्याचे फोटोशॉप वर टक्कल वगैरे करणं मग आम्ही त्याला अप्रोच झालो म्हणजे आधी अप्रोच झाले तो म्हटलं शक्यच नाही आहे कुठे हा चेहरा कुठे माझा चेहरा वगैरे मग हे सगळं करून मग आम्ही त्याच्या मिशी काढायला लावली त्याला दुसऱ्या मिशा आम्ही पाच एक मिशा घेऊन गेलो होतो तशाच ती लावली म्हणजे त्याला सांगितलं आहे सेफ्टी मध्ये तुला कोणी ओळखणार नाही अशी मिशी मी लावून देतो मग ते कसं वसं करून त्यांनी ती काढली मिशी आणि मग मिशी काढल्यानंतर ते त्याचं सगळं गेटअप्स आम्ही केले आणि मामुट्टी एक चेहरा आणि बाबासाहेब आंबेडकर हा एकूण हा जो बदल आपण घडवला ट्रान्झिशन आपण जे घडवलं ते कसं केलं त्याला प्रस्ताटिक्स म्हणतात त्याच्यासाठी मी काही पीसेस लावले होते काही आतून गम्स टाकले होते डोळे डोळ्यांवर काम केलेलं होतं केसांवर काम केलेलं होतं त्याला टक्कल लावलं होतं आर्टिफिशियल त्याच्यानंतर आर्टिफिशियल टक्कलावर तो वीग लावला होता आणि त्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचेही पहा तुम्ही त्यांचे तरुणपणीचे फोटो त्यांचे जसं जसं ते वय वाढत गेलं त्यानंतर त्यांचा चेहराच बदलत गेला आहे अगदी ह्या सगळ्याच मोठे जे आपले भारतातले नेते होऊन गेलेत आणि थोर व्यक्ती होऊन गेलेत त्या प्रत्येकाचं मला लक्षात आलं की प्रत्येकाचे चेहराच बदलून बदलत गेलेला आहे इव्हन गांधीजी पाहा तुम्ही दरवर्षीचे त्यांचे फोटोग्राफ्स ओळखू येणार नाही इतका फरक आहे चेहऱ्यामध्ये हो। तर ते तसे झाले मग त्याच्यानंतर त्यांना काही व्याधी अतिशय म्हातारपणा काही व्याधी वगैरे झाल्यानंतर मग काही तब्येतीत चेंज होतात अशा प्रकारे ते चेंजेस दाखवले त्यांना प्रस्ताटिक्स वगैरे सगळा थोडासा अभ्यास आणि डॉक्टर जब्बार पटेल कांचन नायक होते माझ्याबरोबर असोसिएट डिरेक्टर होते या लोकांची खूप मदत झाली मला कारण त्यांना सगळे धनंजय किरांचं माझ्याकडे चरित्र होतं ते धनंजय किरांनी लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी बरंच लिहिलेलं आहे ते हे सगळं माझ्याकडे आहे मी वाचतो ते की आपल्याला कळतात त्या त्या घटना कधी कधी कशा कशा झालेल्या अगदी आणि अगदी सरदार पटेल मध्ये देखील सरदार परेश रावल यांचा अभिनय कौशल्य आहे पण त्याच्यात तुमचा महत्वाचा वाटा आहे तऱ्हेनं आपण त्यांना मोल्ड केला हो हो हे सगळी काय एकतर ही, का एक ही नटमंडळी जी आहेत परेश रावल घ्या किंवा ममूटी घ्या किंवा सचिन खेडेकर घ्या किंवा अजय देवगण भगतसिंग घ्या किंवा आमिर खान रंगदे बसंत ह्या सगळ्या दिग्दर्शक आणि निर्माते ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला पण बरोबरीने ह्या नटमंडळींनी ते बेअर केलं तीन तीन तास बसणं चार चार तास बसणं त्याच्या शूटिंगच्या आधी भरपूर ट्रायल्स करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या, या खूप महत्वाच्या आहेत त्यांचं तसं कोऑपरेशन आम्हाला नसेल तर ते होऊ शकत नाही तुम्ही बसायला नाही अरे हे नाही ते नाही मला गमची अलर्जी आहे आणि मला असं जर करत बसला कोणी तर आमच्या हातून कामच होणार नाही मी काम सोडलेले आहेत तशी बऱ्याचशा असे नट आहेत की ज्यांना स्पिरिट गम किंवा विशिष्ट मटेरियल मी जे वापर मी सर्जिकल मटेरियल वापरतो काही हा मी मेडिकल गम वापरतो त्याच्यानंतर मी प्रॉस्थॅटिक अधेसिव वापरतो ते मेडिकल आहेत पण तर ते त्यांना काय दोन गोष्टी एक तर ते त्यांना असं वाटतं की अलर्जी होईल दुसरी गोष्ट कमर्शियली असं वाटतं त्यांना की हा माझा खूप वेळ खाणार आहे कारण मला इथे तीन तास मेकअपला दिल्यानंतर ता मी इथून पळू कशा दुसऱ्या शूटिंगला त्याच्यामुळे ते टाळतात ता कित्येक जण पण म्हणूनच या नटांचं कौतुक आहे की यांनी मला तेवढा वेळ दिला वेळ देणं खूप महत्वाचं आहे खरंय म्हणजे इकडे तर अभिनेताही समजून लागतं आणि व्यक्तिचित्र जे आहे व्यक्ती आहे जो माणूस आहे त्याला देखील समजून मिक्सिंग आहे खूप महत्वाचा म्हणजे या दोन्ही गोष्टी आणि आता आपण विविध इतर चित्रपटांकडे जर का आलो तर म्हणजे अगदी मग रंग बसंती असेल थ्री इडियट्स असेल अगदी वेगवेगळ्या प्रकारची रंगभूषा संकल्पना आपण वापरताना दिसतो कशा तऱ्हेनं आपण त्याच्याकडे बघत असता जे एखाद्या व्यक्तीकडे किंवा त्या व्यक्तीचे चित्रण कसं करता जी प्रोसेस आहे त्याबद्दल जरा सांगा प्रोसेस अशी आहे की प्रोसेस कास्टिंग पासून सुरू होते जसं तेरेबिन लादेन सारखी फिल्म आहे हा हा खूप सुंदर छोटी फिल्म होती पण खूप सुंदर कॉन्सेप्ट होती मग त्याच्यात काय मग मा त्याच्यात माझ्यासमोर एक चार नटांचे फोटो आणले जातात आणि mm -hmm. मग हे कॅरेक्टर आहेत आता तुम्ही सांगा की ह्याच्यातलं कुठलं कॅरेक्टर हे चारही तुल्यबळ नट आहेत आम्हाला कोणी चालेल मग याच्यातलं तुम्ही सांगा की कुठला नट आम्ही घ्यावा तर मी आता आजकाल कास्टिंगमध्ये सुद्धा बोलवतात अशा प्रकारे म्हणजे चांगल्या चांगल्या नटांच्या कास्टिंगमध्ये तसं होतं आणि बायोग्राफिकल फिल्मला तर ला। सा सा ते करावंच लागतं कारण कोणाचा चेहरा पॉसिबल आहे पॉसिबिलिटीज किती आहेत त्याचं जवळ जाण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे तर मग मी सांगतो की हा माणूस जो आहे ह्या माणसाच्या नाकामध्ये बदल केला तर हा माणूस असा असा दिसू शकेल लादेनचंच उदाहरण घ्यायचं झालं तर त्याचे डबल रोल एक तो मुरगीवाला म्हणून असतो आणि त्याच्या ह्यांच्या दृष्टीत तो येतो आणि ह्यांना असं वाटतं की मेकअप केल्यानंतर तो लादेन वाटेल मग तो जो दुवा आहे तो तो करण्यासाठी त्याच्यात काहीतरी पाहिजे असं मग आम्ही त्याच्यात म्हणजे दुसरा कोणी घ्यायचं म्हटल्यावर सगळंच बदलावं लागेल ह्या मुलाच्या दिल्लीचा मुलगा होता एक प्रद्युम्न म्हणून तर त्याचे नाकात आम्ही के चेंजेस केले डोळ्यात काही चेंजेस केले आणि वेगवेगळ्या दाढ्या लावून आम्ही तो केला तो प्रयत्न अगदी आणि मला वाटतं दिग्दर्शकाची देखील भूमिका इथे खूप महत्वाची आहे अत्यंत महत्वाची म्हणजे त्या सिनेमाचा दिग्दर्शक साधारणतः चार पाच महिने मला शोधतच होता कारण पहिली फिल्म होती त्याची आणि त्याला सांगितलं गेलं होतं जोपर्यंत विक्रम गायकवाडला आणत नाही तोपर्यंत तुला आम्ही काही करणार नाही त्याला आण तो दाखव आम्हाला उभा करून आणि मग तुला फायनान्स करू अशा प्रकारे तर खूप अशी एकमेकांना एकमेकांची मदत होत असते कामामध्ये आणि एक काहीतरी क्रिएशन होतं खरं आणि आता जेव्हा आपण बोलतो की अगदी बालगंधर्व चित्रपट बघितला तर ती एक शालीन भूमिका आणि डर्टी मधली एक बोल्ड भूमिका याचाही आपल्याला वेगवेगळ्या डर्टी डर्टीमध्ये काय ते कॅरेक्टर असं होतं ते आपल्या समोरच होतं साऊथ मधली एक फार मोठी अभिनेत्री होती लाइफ ती आणि तिच्या लाईफमध्ये काय घडलेल्या गोष्टी आणि खेडेगावातली एक मुलगी ती येते अशी बारीकशी सावळी आणि तिला तिला काय कोणा शौक स्टार बनायचं असतं किंवा फिल्म स्टार बनायचं असतं अभिनेत्री बनायचं असतं आणि ती आल्यानंतर मग तिची कशी झालेली प्रगती ज्युनियर आर्टिस्ट कशी होते आणि मग हिरोईन कशी होते आणि मग ते करता करता ती व्यसनी बनून तिचा डाऊनफॉल सेहेचाळीस वेगवेगळे लुक सेहचाळीस वेगवेगळे लुक मग इन फिल्म लुक वेगळे मग ती भूमिका काय करते त्याचे लुक वेगळे आणि तिची वैयक्तिक आयुष्यात लुक वेगळे आणि तिचा तो एक भाग आणि बालगंधर्व मध्ये एकोणीशे वीस एकोणीशे वीस वगैरे त्या तेव्हापासून सुरू झालेली ती फिल्म त्याच्यामुळे त्यावेळेस काय मटेरियल्स वापरली गेली चेहऱ्यावर ती तशीच्या तशी वापरलीत मी अजिबात त्याच्यात मॉडर्न कॉस्मॅटिक वापरलेलं नाही हां ते जे काय कॅस्टर ऑइल मध्ये त्या काळात मिक्स करायचे मातीचे रंग आणि ती गारगोटीची पावडर ते सगळं आम्ही केलेलं आहे त्याच्यानंतर कापराचा धूर देऊन ती काजळ तयार करून ते सगळं तसंच मसाले होत्या ज्या काळात लाईट नव्हते त्या काळात आम्ही ते केलेलं आहे लाईट्स आले बालगंधर्नकडे मॅक्स फॅक्टर आलं ग्रीस पेंट वेग झाले मग आम्ही पण ग्रेस मॅक्स मॅक्सप्रॅक्टर चे वापरले तसं केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणतो मन कुठेतरी याची जाणीव स्क्रीनवर होते आणि म्हणूनच ते पारितोषिक देतात खरं चोवीस तास एक पाऊल पुढे